वंदूर येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कैलासवासी विष्णू दादू मोरे आत्महत्या प्रकरणाची शासनामार्फत सखोल चौकशी व्हावी, मोरे कुटुंबियांना न्याय मिळावा, राजे समरजी सिंह घाटगे यांनी दिले मुख्यमंत्री पालकमंत्र्यांना निवेदन. वंदूर येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कैलासवासी विष्णू दादू मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणाची शासनामार्फत चौकशी करून त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीचे निवेदन शाहू ग्रुप व म्हाडाचे अध्यक्ष राजे समरजी सिंह घाटगे यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन दिलं. कैलासवासी मोरे यांनी दिनांक 18 ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही आत्महत्या मानसिक त्रासातून केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन तात्काळ दोषींवर कारवाई व्हावी व मोरे कुटुंबियांना व शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांनी शाहू ग्रुप म्हाडाचे अध्यक्ष राजे समरजीत सिंह घाटगे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून घेऊन निवेदनाद्वारे केली होती. या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालून शासन स्तरावर योग्य ती मदत करेन व माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन न्याय मागण्याचे आश्वासन राजे समरजीत सिंह घाटगे यांनी शिक्षक संघटनेस दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.